सहचरित्र अध्याय 34 सोपा भावार्थ हा माझ्या अल्पबुद्धीला सुचलेला भावार्थ आहे. प्रत्येकाला त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो. मला फक्त माझ्या मनातील भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करीत आहे. इराण्याच्या मुलीची आकडी येण्याची कथा, वृद्ध गृहस्थाची मुतखाड्याची कथा आणि प्रभू कायस्थ जातीच्या गृहस्थाची कथा, यातील प्रत्येक कथा उदीचा महिमा सांगते. प्रत्येकाचा भावार्थ जवळपास सारखाच आहे. उदीविषयी प्रॅक्टिकल बुकमध्ये प्रयोग आहे प्रिझमचा, तो जरूर वाचावा. त्याने उदी म्हणजे काय हे अधिक स्पष्ट होईल. फक्त प्रभू कायस्थ जातीच्या व्यक्तीच्या कथेत एक महत्त्वाचा मुद्दा जाणवतो, तो म्हणजे साईवरील प्रचंड विश्वास. जे जे म्हणून घडते ते सारे या बाबाच्या इच्छेनेच घडून येते. कमानीचा पॉझिटिव्ह अँटिट्यूड या कथेतून दिसून येतो. मूल जरी गेले तरीही ती बाई जिवंत आहे यात समाधान मानलेले दिसते. खूप मोठी गोष्ट आहे. मूल गेल्याचे काय दुःख असते, काय प्रचंड दुःख असते आणि असू शकते याचा अंदाजही न केलेला बरा. ते त्या बाईच्या वाट्याला आले परंतु तरीही त्यांचा बाबांवरचा विश्वास ढळला नाही. इथे काही कुचके आणि श्रद्धाहीन लोक मुद्दाम खोट काढतात. उदी लावणेही असे झालेच कसे, मग उदी कशाला लावायची, त्याचा फायदा तरी काय. अशी लोक बरोबर संधी साधून बाबांना कसे बोलता येईल याचीच मुद्दाम वाट पाहत असतात. त्यांच्याविषयी इतरांच्या मनात संभ्रम निर्माण करत असतात. परंतु इथेच खऱ्या भक्ताची परीक्षा असते. हा बाबा कधीच कोणाचेच वाईट करत नाही. भोग हे भोगावेच लागतात. अगदी त्या परमात्म्यालाही ते चुकले नाहीत. शेवटी आपल्याच कर्माची ती फळे असतात. परंतु बाबा आणि त्यांची उदी यांचे कवच असल्यामुळे किमान त्या बाळाचा आईचा तरी जीव वाचला. खूप काही शिकण्यासारखं आहे या कथेमध्ये. कोणी म्हणेल बाळ का गेले, त्याला कसले पाप. परंतु याचे उत्तर आज आपण बापूंकडे येतो म्हणून आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक जीव आधीच्या दोन जन्मांचे पाप आणि पुण्य घेऊन येतो. त्या बाळाला मानवाचा जन्म मिळाला खरा, पण प्रारब्धामुळे त्याचा उचित उपयोग त्याला करता आला नाही. कोणास ठाऊक त्याच मातेच्या पोटी त्याचा पुन्हा जन्मही होऊ शकेल. या साईची लीला अगाध आहे खरेच. या बाबावरच्या विश्वासामुळे तर मातेच्या आयुष्यात पुढे कदाचित अनेक चमत्कार सुद्धा होऊ शकतील. त्याचेही फळ तिला नक्कीच मिळेल. परंतु पुन्हा एकदा त्या मातेला सल्यूट, खरोखर सलाम, अंबज्ञान.